असेल ते नशीब नशीब. पण काय आवडतं तुम्हाला सगळ्यात जास्त? आवडतं सगळं सगळं आले पाहिजे ना. हा ठीक आहे. अगं आता तुमच्यासाठी प्रश्न आहे. मी शेती काम करते बाई, माळू इकते असे विचार मला. नाही माझं बोलणं कसं होय? नाही समजलं पाहिजे ना. मला सांगा पावसाळ्यामध्ये कुठली कुठली पिकं घेतली जातात? बाजरी, सरकी, तूर, मूग, भुईमूग, उडीद. आणि कुठल्या त्याला म्हणतो ना आपण दोन प्रकारचे, म्हणजे कुठलं पीक त्याला एक स्पेसिफिक अजून एक शब्द आहे, कुठले पीक म्हणतो आपण त्याला जे पावसाळ्यात खास घेतले जातात? खास घेतले जातात का? मका? नाही म्हणजे पिकाचं नाव नाही, मग हंगाम एक असतो, हंगामाचं ना, हंगाम मोसम का? हा हंगाम म्हणतो आपण एक शब्द आहे त्याला, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतं पीक त्याच हंगामात आपण घेतो बोलताना. दोन हंगाम असतात. हा हा मग पावसाळ्यातले सांगायचे का हंगाम कोणता आहे? प्रकार असते दोन प्रकार हंगामाचे. हो का? ते काही सांगता येणार नाही, पण पिकाचे नाव मी बरोबर सांगायचे. नाव तर तुम्ही सांगितले म्हणजेच मान्य. कोणाला माहिती पिकाचे नाव सांगलेच मान्य? मी काही पण विचारायला लागले की पुढचं मी मान्य करत नाही. तुम्हाला विचारायला भरमुख चुकला माझ्याकडून सांगणं. जे बाजरी सर मी काही जवारी म्हणले. प्रश्न आपण म्हणतो की आयतवार ग्रामीण भागामध्ये, तर त्याला अजून एक शब्द आहे रविवार. रविवार वा वा एकदा जोरदार काय काही. मला सांगा की दोन सप्ताह, सप्ताह म्हणतो आपण, तर दोन सप्ताहमध्ये किती दिवस असतात? सात दिवस असतात. गाथा पारायणचे सात दिवस असतात. सप्ताह तो नाही म्हणजे एका आठवडा म्हणतो आपण, तसे दोन आठवड्यात किती दिवस असतात? आठ दिवस असतात. सात दिवस आठवड्यात किती दिवस? सात दिवस असतात. तर दोन आठवड्यात किती दिवस? चौदा दिवस. हे आपण प्रश्नाचं त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. या सणाला अजून एक शब्द आपण वापरतो, समानार्थी शब्द, किंवा दसऱ्याला अजून काय म्हणतात, कुठला शब्द आहे दसरा? दसरा दिवाळी, दिवाळी दसरा. दसऱ्याला दिवाळी म्हणता का? दिवाळी दसरा असं म्हणतात. दसरा या शब्दालाच आजी कोण का आजी? हा दसरा या शब्दालाच अजून एक शब्द आहे. हो का? त्याला आपण काय म्हणतो? सेम शब्द आहे, फक्त अर्थ एकच आहे, शब्द वेगळा आहे. जर टाइम जाईन दुसरा प्रश्न विचारा. दुसरा प्रश्न विचार नाही आला मी शेतात करून टाकायचा. कोणाला माहिती उत्तर कोण सांगेल? बरोबर उत्तर विजयादशमी असं आपण म्हणतो. आता पाचवा प्रश्न शेवटचा, तर मला सांगा एक म्हण आहे ती पूर्ण करायची आहे. उथळ पाण्याला डॅश डॅश, उथळ पाण्याला म्हण पूर्ण करायची. नाही सांगू शकत मॅडम. नाही का? कोण सांगेल उत्तर? नाही सांगा उत्तर. बस बस मला सांग. पाण्याला खळखळ. बरोबर. तर अशा प्रकारे ताईंनी चार प्रश्नाची उत्तर बरोबर दिलेली आहेत आपल्या. दसऱ्याचं एक त्यांचं चुकलं आणि लास्ट वालं. तर अशा प्रकारे तीन प्रश्नाची उत्तर त्यांनी बरोबर. एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या. ताईंना पण 300 रुपये. काय करणार आहे 300 रुपयाचं? 300 काय लाग, दोन प्रश्न विचारला काही साडी गिडी द्या ना. साडीच नसतो ना ते 300 रुपये देऊन काय करायचं? किराणा आणायचं का? माळ्याविषयी मी माळ्या विकते, माळ्याविषयी विचारा दोन्ही प्रश्न. मला मला नव्हतं माहित ना. आता हे कॉमन प्रश्न सांगितलं. मी शेती करते, माळ विकते, ते दोन प्रश्न होऊन जाते. मग पाच बरोबर. आम्ही नाही विकत. आता जाऊ द्या, चालूच आहे नाशिक माझ्या बाहेरला बाय बसला. मला खूप छान वाटलं इथं आले तर सगळ्या महिला बरोबर. मला असं हाशिक माझ्या नेहमी आवडते. आणि प्रश्नाची उत्तर दिली, तीन प्रश्नाचे उत्तर मी बरोबर दिले, त्यात मी सहभागी झाले. काय जिंकलं तुम्ही? 300 रुपये आले मला. दुसऱ्या वेळेस 600 घेईन. नाव सांगा ताई. माझं नाव मुक्ता शंकर शेळकी. माझ्याकडे बघ. हा नाव सांगा. मुक्ता शंकर शेळकी, राणा दुक्तेश्वर, तालुका बदनापूर, जिल्हा जामीन. माईक लावलं. मला सांगा आता श्रावण महिना चालू आहे, श्रावणामधले कोणत्या पण दोन सणांची नावं तुम्हाला सांगायची. श्रावण मध्ये कोणते दोन सण आहेत? उत्तर नाही सांगायचे. दोन सण कोणते पण श्रावणात येणारे सण साजरे केले. पंचमी. पूर्ण नाव. हा पंचमी तेच पूर्ण. नागपंचमी. नागपंचमी बरोबर. आणि अजून एक सण दोन. पोळा. पोळा बरोबर. ओके, तर यांनी पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता दुसरा प्रश्न मला सांगा. पिक्चर बघता तुम्ही?
चित्रपट एवढे नाही का थोडे 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 बघता. मला सांगा दादा कोंडके माहित असेल सगळ्या सगळ्यांना माहिती आहे दादा कोंडके. तर त्यांचा एखाद्या पिक्चरचं नाव तुम्हाला सांगायचं कोणत्या पण दादा कोंडके यांच्या. ते खूप छान असे त्यांचे पिक्चर सगळे असे मजेदार असतात. जुने ना ते एवढे माहिती नाही पण सगळ्यांना माहिती आहेत. आम्ही आमची पण पिढी अजून पण बघते खूप छान त्यांचा अभिनय आहे. नाही कोणाला सांगता येईल इकडं दादा कोंडके यांचा एक कोणता पण चित्रपटाचं नाव. धडकेबाज वाटते धडाकेबाज दादा कोंडकेचा आहे. नाही ना नाही आली अंगावर मॅडमने उत्तर दिलेलं आहे मला एवढं त्यांचं म्हणजे पिक्चर ते जुने नाही बाई फुलडी. तुम्ही जास्त पिक्चर बघता का करते मी शेतीच करता का रोज जाता मग शेतात. हा रोज शेतात जाते रोज जाता. आणि मग बाकीचं कोण बघतं सगळे काम शेतीचे. मीच बघते मालक. तुम्हीच मालक गाईचं करता. मी गाईचं काय म्हणजे व्यवसाय करता. हा गाईचं जसं दूध व्यवसाय सुरुवातीला करेल आधार. अच्छा अच्छा ठीक आहे. मला आता तुम्ही सांगा की नदी आता आपल्या सगळ्यांनाच माहितीये गावातल्या कोणत्या पण दोन नदीची नावं तुम्हाला सांगायची. नदीचे का दोन कोणत्या पण नदीची नाव कोणत्या पण नदी. नर्मदा नदी गंगासागर. गंगासागर. तर आता तिसऱ्या प्रश्नाचं त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि आता तीन पैकी दोन प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेली आणि आता चौथा प्रश्न संत ज्ञानेश्वर सगळ्यांनाच माहितीये तर त्यांनी कुठला ग्रंथ लिहिला होता कुठल्या ग्रंथाची रचना केली. काय म्हणतो आपण त्याला संत ज्ञानेश्वर यांनी. तुकाराम महाराजाची. संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी मॅडम. हा तर यांनी तीन प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलेली आहेत आणि आता मला सांगा आपण म्हणतो आभाळ आभाळ येणं किंवा मग आभाळाला असा समानार्थी शब्द किंवा अजून एक शब्द कोणता आभाळ या शब्दाला. आभाळ येणं. हा आभाळ किंवा मग अजून आभाळाला आपण काय म्हणतो अजून एक ढग येणं. ढग येणं ढग म्हणजे आभाळ या शब्दाला. ढग येणं म्हणजे ते पाऊस येणं झालं वातावरण तयार होणं. आभाळ या शब्दाला अजून एक शब्द जसं पाण्याला आभाळच म्हणते. आभाळच. हा काय आकाश म्हणते परत त्याला म्हणजे असं आकाश. बरोबर उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे 22 झालते का. मग हे आपण ग्राह्य धरणार नाहीये तर पाच पैकी तीन प्रश्न झाले. हा आकाश मग सांगितलं सर मी त्यांनी आभाळ या शब्दाला. आकाश आभाळ म्हणतो मराठीत आकाश. पण उत्तर बरोबर दिलं सर तरी पण मी 22 सेकंदला दिलं पण तुम्ही. मॅडम वाचू नका वाचू लेट काय ना पण दिलं ना सर लेट. हा उत्तर देण्याला महत्व नाही ना माझं. तर अशा प्रकारे तीन प्रश्नांची उत्तर देऊन त्यांनी 300 रुपये रोख रक्कम जिंकलेली आहे. तर ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. चार तीन तीन चार झाले. हा आपण ग्राह्य नाही धरला आणि एक जे तुमचं दादा कोंडके त्यांचं चुकलेलं आहे ते एकच चुकलं. पाच पैकी दोन चुकले तीन प्रश्न. आनंद झाला ना. हो मुक्ता शंकर शेळके याच्यामध्ये जसं स्पर्धेत मी सहभागी झाले मला खूप आनंद झाला चांगलं वाटतं सर.